वादातून पैठण तालुक्यातील चौऱ्याहत्तर जळगाव येथील सरकारी गायरान जंगलामध्ये कमरेच्या पट्ट्याने आठ ते दहा दिवसांपूर्वी झाडाला गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना सहा एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे दीपक भगवान साळुंके असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे लोहगाव पैठण रस्त्यावरील चौऱ्यात्तर जळगाव शिवारातील सरकारी गायरानामध्ये उग्रवास येणाऱ्या जाणाऱ्यांना येत होता त्यांनी जंगलामध्ये पाहणी केली असता एका झाडाला कमरेच्या बेल्टने गळफास घेऊन कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला ही माहिती पोलीस पाटील अनिता बोरुडे क्षीरसागर यांना मिळताच त्यांनी बिडकिन पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची माहिती दिली सायंकाळी हवालदार सोमनाथ तांगडे संजूबन कदम हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला पंचनामा करताना मैताकडे आधार कार्ड कार्ड आणि सिम सापडले पंचनाम्यानंतर रात्री उशिरा नानासाहेब क्षीरसागर सुनील एरंडे अशोक घाडगे गौतम सोनोने नारायण सोनोने ज्ञानेश्वर जगधने यांच्या मदतीने मृतदेहास बिडकिन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी नातेवाईकांचा शोध घेतला मृत्यू झालेला व्यक्ती हा वाळू औद्योगिक वसाहतीमध्ये त्याच्या पत्नी सोबत राहत असल्याचं समजलं असून पती पत्नीच्या वादातून तो काही दिवसांपासून घरातून बेपत्ता होता मात्र पोलिसांकडे हरवल्याची नोंद करण्यात आली नव्हती अशी माहिती निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे गुरुवारी बिडकीन ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केलं असून या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सोमनाथ तांगडे हे करत आहेत रवींद्र गायकवाड एमसीएन न्यूज बिडकिन